घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती शांतीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली आहे. शांतीनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कचरा गल्ली येथील फुलवारी फ्लॉवर गोडाऊनसमोर एक इसम एका घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांची एक पथक घटनास्थळी पोचले असता त्यांना या घटनेची खात्री पटली आणि आरोपी अवैधरित्या ऑटोमध्ये गॅस भरताना आढळून आला. पोलिसांना बघून आरोपीने पळायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्याकडून एक HP घरगुती गॅस सिलेंडर, एक ऑटो आणि गॅस भरायची मशीन जप्त केली आहे. आरोपीचं नाव वसीम अहमद मोहम्मद नवाब अहमद असे असून तो कचरा गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बाईट आम्ही पोलीस स्टेशन शांतीनगर येथे तपास पथकाचे प्रमुख असून काल आमची दिवसपाळी अधिकारी म्हणून ड्युटी असताना आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की शांतीनगर कचरा गल्ली फुलवारी फ्लॉवर याच्यासमोर एक इसम अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरत आहे. अशा माहितीवरून आम्ही APA तांबे तसेच स्टॉपसह त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला एक इसम असा घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना समक्ष मिळून आला. तो आम्हाला पळून जात असताना आम्ही त्याला पकडले आणि त्याच्यावर कारवाई केली आणि एक HP गॅस सिलेंडर घरगुती वापराचे, एक ॲटो आणि गॅस भरण्याची मशीन अशी जप्त करण्यात आली. त्या आरोपीचं नाव वसीम अहमद मोहम्मद नवाब अहमद, वय 28 वर्ष, कचरा गल्ली असे आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.